सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्याच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेलू मैदानावर जल्लोष करण्यात आला. यावेळी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर शर्यत देखील करण्यात आली. गेली 7 वर्ष बैलगाडी शर्यत बंद केल्या गेल्या होत्या. प्राणी मित्र संघटना यांच्याकडून पेटा कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी झाल्यानंतर राज्य सरकारनं बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली होती. तेव्हापासून राज्य आणि केंद्र सरकारनं बैलगाडी शर्यतीबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने होते. मात्र पर्यावरण प्रेमी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. बैलगाडी शर्यती बंद झाल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवर 16 डिसेंबर रोजी बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर केला. या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र बैलगाडी असोसिएशननं कर्जत येथं जल्लोष सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी 17 डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील शेलू येथील बैलगाडी शर्यत मैदानावर सर्व शेतकरी आणि बैलगाडी मालक यांनी जमावे असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांनी केले होते. त्यानंतर रायगड, ठाणे, नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील बैलगाडी मालक यांनी शेलू येथील बैलगाडी शर्यत मैदानावर दुपारी गर्दी केली होती. भर उन्हात किमान 10,000 बैलगाडी शर्यत प्रेमी यांनी शेलू मैदानावर गर्दी केली होती. त्यावेळी बैलगाडी शर्यत संघटनेचे अध्यक्ष फडके हे स्वतः बैलगाडीवर बसून मैदानावर पोहोचले. तेथे संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके पोहोचताच उपस्थित असलेल्या बँड पथकानं कोळी गीत वाजवण्यास सुरुवात केली आणि अध्यक्ष फडके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी भगवान चनसे, नारायण डामसे, राहुल पाटील, विजय म्हसकर, भगवान खडे, पप्पू बारशी असे अनेक पदाधिकारी यांनी गाण्यांच्या ठोक्यावर ताल धरत नाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र बैलगाडी संघटनेच्या वतीने एक बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. त्यात संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याण येथील राहुल पाटील यांच्या बैलजोडीमध्ये शर्यत लागली. त्या शर्यतीला तब्बल 10,000 बैलगाडा शर्यत प्रेमी उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाचा आदेश प्राप्त होईपर्यंत नजीकच्या काळात कोणत्याही ठिकाणी शर्यती खेळवल्या जाणार नाहीत आणि त्यांचं आयोजन करू नये असे आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बस्त्याचं माहेर घर, शॉप नंबर 4-5 आनंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारकासमोर, पनवेल. संपर्क शरद पाटील. संपर्क क्रमांक 9049777544 किंवा 8104207793. द्वारकादास श्यामकुमार.